Welcome all of you. Let us solve some numericals. So first numerical is, in first order reaction, 40% of reaction is completed in 100 minute, and how long will it take to go to 99.9% completion? जो 40% completion, 40% reaction complete व्हायला 10 मिनिट लागत आहे, तर 99.9% reaction completion ला किती वेळ लागेल? Okay. So to calculate, first of all, write the given of reaction. So 40% out of 100%, 40% reaction is completed. So initially we have 100% reactant. So initial concentration A is equal to 100 consider karnar apan. Tyanantar 40% undergoes completion, means 40 out of 100 molecules, 40 molecules undergoes reaction, 40 molecule decompose झालेले. So concentration kitine decrease hoil, 40 ne decrease hoil, x is equal to 40, x kay aso, decrease in concentration in time t. Mo kiti vela lagla yala, t is equal to 100 minute, and a minus x 100 minus 40 is equal to 60. Okay, now for first order reaction, we have formula K1 is equal to 2.303 upon T log of A upon A minus X. So to calculate time required for 99.9% completion, we have to calculate rate constant K1. आता हे जे 99.9% completion साठी आपल्याकडे A ची वैल्यू असणार आहे 99.9 मध्ये, आपल्याला a मायनस x कॅल्क्युलेट करता येईल, a मिळेल आपल्याला a मायनस x कॅल्क्युलेट करता येईल. t कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय लागेल, रेट कॉन्स्टंट K1 लागणार आहे. आपण काय करू, हा जो इनिशियल डेटा दिलेला आहे 40% कम्प्लिशनचा, त्याच्यावरून आपण रेट कॉन्स्टंट K1 कॅल्क्युलेट करू आणि त्यानंतर 99.9% कम्प्लिशनचा टाईम कॅल्क्युलेट करू. सो K1 ची व्हॅल्यू काय येईल बघा, पार्ट 1 कन्सिडर करू आपण. 2.303 अपॉन टी काय असणार आहे, 100 मिनिट, लॉग ए काय असणार आहे, 100, ए मायनस एक्स काय असणार आहे, 60. ओके, तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन केलं, K1 येईल तुमचा 5.005109, मीन्स K1 इज इक्वल टू 5.109123 10^-3 टाइम, युनिट काय असणार आहे, पर मिनिट. टाइम तुमचा मिनिटमध्ये दिलेला आहे, पर मिनिट. आपल्याला K1 मिळालेला आहे. ओके, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, आता 99.9% कम्प्लिशनसाठी हा सेकंड पार्ट असेल आपला. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सेम किती असेल, 100. डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, 99.9. सो ए मायनस एक्स काय येईल मग, 100 मायनस 99.9 इज इक्वल टू किती येईल ते, 0.1. ओके, 0.1 येईल. सो K1 साठी फॉर्म्युला काय येईल आपल्याकडे, 2.303 अपॉन टी लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. आपल्याकडे K1 ची व्हॅल्यू आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, टी. सो टी इज इक्वल टू 2.303 अपॉन K1 लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, 2.303 K1 काय, K1 हा लिहू आपण 0.005109 लॉग ऑफ ए इज इक्वल टू 100, ए मायनस एक्स इज इक्वल टू 0.1. ओके, सुरुवातीला K1 कॅल्क्युलेट करून घेतला आणि नंतर आता इथे आपल्याला फक्त के नाही आहे, के कॅल्क्युलेट करून घेतला आणि त्याच्यावरून आपण टी कॅल्क्युलेट केला. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, के कॅल्क्युलेटर अलाउड असणार आहे, सायंटिफिक कॅल्सी अलाउड असेल, त्याच्यावरून तुम्ही लॉग पण डिटरमाईन करू शकता. हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला टाईम मिळणार आहे 1352.32 मिनिट. हवर्समध्ये जर कन्वर्शन केलं याचं, टी इज इक्वल टू येणार आहे 22.53
16 ने डिवाइड करायचं, याला तुम्हाला हे आन्सर मिळेल. ओके, सो दिस इज फर्स्ट प्रॉब्लेम. नाव लेट अस सी सेकंड प्रॉब्लेम. Show that the saponification of ethyl acetate using equal concentration of ester and alkali is second order reaction. Table दिलेला आहे. Time in minute पण दिलेला आहे. Acid चं concentration दिलेलं आहे. सेंटीमीटर क्यूबमध्ये. झिरो टाईमला कॉन्सन्ट्रेशन आहे 47.65, म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असेल. देन 40.89 कॉन्सन्ट्रेशन दिले 38.92, 10.37 कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 32.62, आणि 28.18 साठी कॉन्सन्ट्रेशन आहे 20.58. ओके, सो दिस इज द डेटा गिवन. दिस इज डेटा फॉर सॅफोनिफिकेशन. यू नो सॅफोनिफिकेशन बिटवीन इस्टर अँड अल्कली. आपण इस्टर घेतला, इथिल ॲसिटेट CH3CO CH2CH3, अल्कली मीन्स सोडियम हायड्रॉक्साईड घेऊ आपण, सोडियम हायड्रॉक्साईड. रिॲक्शन इज ॲसिड प्लस अल्कोहोल. सो वी हॅव concentration of acid at 0 minute, concentration of acid after 4.89 minute, concentration of acid after 10.37 minute, and after 28.18 minute. And from this data we have to prove the reaction between ester and alkali is second order reaction. Okay, so we will calculate rate constant. And one hint is given here, the reaction is with equal initial concentration of ester and alkali. Concentration of both ester and alkali are same, initial concentrations are same. So we will use formula for equal initial concentration of the reactant. And you know, for equal initial concentration of reactant, we have formula K is equal to 1 upon 80 into X upon A minus X. So this is formula for second order reaction. So we have to prove the reaction is second order. For that we will calculate K2 for two values or for three values, and value of K3 for all these three datas is same, then we will consider this reaction as a second order reaction. So now first calculate K2 for this data. So in this case, time is 4.89 minute, initial concentration is 47.65. So initial concentration is 47.65, and this is concentration at time 4.89. This is not decrease in concentration, this is concentration at time t, means
A minus X, concentration at time t is A minus X, is 38.92. So we have A, so rearrange it, we need X. So we have A, then T, then A minus X, okay. And from A minus X, we can calculate X. So X is equal to what? If minus X goes to this side, it will be plus. So we will write A minus 38.92. So A is 47.65 minus 38.92. So this is this will be equal to 8.73. So in this case, we can calculate K2. Formula is 1 upon 80 into X upon A minus X. So 1 upon A is 47.65 into T. T is 4.89 into X. This is X. This is X. 8.73. A minus X is 38.92. And if you calculate K2 from this data, the value of K2 will be 0.00096 liter per mole per minute, not liter, centimeter cube and liter. Okay. Now let us calculate K2 for second data. In this case, T is 10.37. A is initial concentration, which is remain same, 47. A ka initial concentration. Initial concentration same asnar, ते change होणार नाही. आणि A minus X काय असणार आहे? 32.62. So X is equal to काय मग? Initial minus A minus 32.62. So initial काय 47.65 minus 32.62. So X is equal to काय येणार आहे? 15.03. This is X. So substitute values in this formula. K2 is equal to 1 upon 80, A 47.65, T 10.37 into X 15.03, A minus X 32.62. So K2 is equal to, if you calculate this one, you will get value 0.00093 liter per mole per minute. Liter per mole per minute. Now K2 in case 3. In case of third data, T is 28.18, A 47.65, A minus X 20.58, X is equal to 47.65 minus 20.58. is equal to 27.07, and if you substitute all these values in this formula, you get value 0.00098 liter
पर मोल पर मिनट. ओके, सो दिस इज, सो वैल्यू ऑफ के टू फॉर दिस डेटा 0.0096, वैल्यू फॉर दिस डेटा 0.0093, एंड वैल्यू फॉर के टू आफ्टर 28.18 मिनट इज 0.00098. मीन्स वैल्यू ऑफ के टू रिमेन कॉन्स्टेंट. ओके, वैल्यू ऑफ रिमेन के, वैल्यू ऑफ के टू फेयरली रिमेन कॉन्स्टेंट. सो द गिवन रिएक्शन, गिवन सैपोनिफिकेशन रिएक्शन ऑफ बिटवीन एस्टर एंड अल्कली इज सेकेंड ऑर्डर रिएक्शन. ओके, सो इन दिस वे वी हैव प्रूव द रिएक्शन इज सेकेंड ऑर्डर रिएक्शन. Now let us see next problem. Calculate the activation energy of reaction of reaction whose rate constant at 27 degrees Celsius get doubled by rising the temperature by rising the temperature 10 degrees Celsius, given R is equal to calorie per Kelvin per mole. Calculate activation energy of reaction whose rate constant at 27 degree Celsius get double by rising the temperature by 10 degree Celsius. Means rate constant of reaction at 27 degree Celsius will be double if temperature is increased by 10 degree Celsius. Means at 37 degree Celsius rate of reaction will be double that of rate at 27 degree Celsius. जे 27 डिग्री सेल्सियसला जो रिएक्शनचा रेट असेल तो 37 डिग्री सेल्सियस टेम्परेचरला काय होणार आहे, डबल होणार आहे. सो वी हॅव टू टेम्परेचर्स, T1 इज इक्वल टू काय येईल मग, T1 इज इक्वल टू 37 कन्वर्ट इट इन टू केल्विन, सो इट विल बी 300 केल्विन. सो ॲट T1 रेट कॉन्स्टंट विल बी K1. देन T2 मीन्स टेम्परेचर 27 प्लस 10 37 डिग्री सेल्सियस, वैल्यू इज 310 केल्विन. ऐट T2 रेट कॉन्स्टंट इज K2, बट rate constant at 37 degree Celsius will be double that of rate constant at 27 degree Celsius. Means rate constant at temperature T2 is K2, rate constant at temperature T1 is K1. So K2 is 2 times K1. K2 ka hai? K2
के वन चा टू टाइम्स है आप याच्यावरून आपल्याला इक्वेशन मिळेल इफ यू ट्रांसफर के वन टू दिस साइड सो के टू अपॉन के वन इज इक्वल टू वॉट टू ओके तो दिस इज अ डेटा एंड वी हैव टू कैलक्युलेट वॉट ऍक्टिवेशन एनर्जी वी हैव टू कैलक्युलेट ऍक्टिवेशन एनर्जी सो वी हैव फॉर्मुला फॉर रिलेशन बिटवीन रेट कॉन्स्टंट एंड टेम्परेचर लॉग ऑफ के टू अपॉन के वन इज इक्वल टू ई ए अपॉन 2.303 R in bracket T2 minus T1 upon T1 into T2. Okay. So rearrange this formula for EA. Therefore, EA is equal to 2.303 R. So this will be T1 into T2, T2 minus T1. Okay. And the log K2 upon K1 remain as it is. Okay, substitute all these values. EA is equal to 2.303 R 1.987 T1 into T2 means 300 into 310 310 minus 300 log of K2 upon K1 is equal to 2. So log of 2. If you calculate this one, you get activation energy EA is equal to 12809.76 calorie. So EA is equal to 12.8097 kilo calorie. Okay. So this is third problem. Let us see fourth problem. Simple formula hai, fakta hi concept vyavasthit lakshat gya. Hi hint dili hai tumhala rising temperature 10 degree Celsius in temperature rise kela tar rate kya hoto hai double hoto hai. हे तुम्हाला लिहिता यायला समजलं पाहिजे ऍट सर्टन टेम्परेचर the half life period for catalytic decomposition of ammonia are given below find out order of reaction pressure in mm half life period in minute so pressure 50 half-life period 52 when pressure is 100 half-life period is 1.92 when pressure is 200 half-life period is 1 as concentration increases half life period decreases so from this data we have to calculate order of reaction of catalytic decomposition of ammonia cha decomposition sathi aplyala order determine karayche so data dilela aplyakade kay data dilela hai
लेट. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ऑर्डर कॅल्क्युलेट करायचा. एन इज इक्वल टू 1 + log of T1 - log of T2 upon log of A2 - log of A1. सो हेअर ए मीन्स प्रेशर, हे A2 काय आहे फायनल कॉन्सन्ट्रेशन, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. ओके, मग इथे कॉन्सन्ट्रेशन न देता आपण गॅसेस रिॲक्शन असल्यामुळे काय असणार आहेत, प्रेशर्स असणार आहेत. मग हा फॉर्म्युला आपण कसा लिहिणार, एन इज इक्वल टू 1 + log of T1 - log of T2 upon log of P2 - log of P1. सो वी विल कॅल्क्युलेट एन फॉर आउट ऑफ दिस थ्री वी विल कॅल्क्युलेट ऑर्डर फॉर टू डेटाज. दोन डेटा दिला आपल्याकडे, बघा हा हाफ लाईफ पिरियड आहे, हा हाफ लाईफ पिरियड आहे, हे प्रेशर, हे प्रेशर. ठीक आहे, आपण काय करू आता, हा पहिला डेटा कन्सिडर करू. ओके, सो इन दिस केस सो डेटा म्हणजे आपल्याला हे दोन कम्पेअर करू आपण आधी. वी विल कम्पेअर दिस टूज डेटाज. सो इनिशियली P1 इज 50 कन्सिडर करू आणि P2 आपण 100 कन्सिडर करू. ठीक आहे, देन हाफ लाईफ पिरियड फॉर 50, हाफ लाईफ पिरियड इज 3.52, सो T1 अँड T2 इज 1.92, हाफ लाईफ पिरियड फॉर प्रेशर 100. ओके, नाव सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. एन इज इक्वल टू 1 + हा फॉर्म्युला आपल्याला आपण कन्वर्ट करून घेतलेला आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऐवजी आपण प्रेशर सबस्टिट्यूट केलेला आहे. N + log of T1 काय असणार आहे 5.3.52 - log of T2 इज 1.92. ओके, देन log of P2 - 100 - log of P1 - 50. सो इफ यू कॅल्क्युलेट दिस वन यू विल गेट 0.88. सो एन इज इक्वल टू 1.88. दिस इज नियरली इक्वल टू टू. नाव कम्पेअर दिस टू डेटाज. सेकंड केस, इन दिस केस P1 इज 100, दिस इज P1 अँड दिस इज P2. सो P2 200. इन दिस केस दिस इज T1 अँड दिस इज T2 1.92. T2 इज इक्वल टू 1. सो n इज इक्वल टू 1 + log of काय येईल मग, T1 इज 1.92 - log of T2 T2 इज 1, देन log of P2 P2 इज 200, log of P2 - log of P1 - log of P1 इज 100. कॅल्क्युलेट दिस वन, इफ यू कॅल्क्युलेट दिस व्हॅल्यू इट विल बी 0.95. मीन्स एन इज इक्वल टू, दिस इज नियरली इक्वल टू, सॉरी, एन इज इक्वल टू 1.95, नियरली इक्वल टू 2. सो वी गेट एन इज इक्वल टू 2 इन बोथ केसेस. सो ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2 फॉर मीन्स डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया हॅज ऑर्डर 2. ओके, नाव लेट अस सी लास्ट प्रॉब्लेम.
the velocity constant of decomposition of HI at 283 degree Celsius and 508 degree Celsius are 3.517 into 10 raised to minus 7 and 954 into 10 raised to minus 2 respectively. Calculate frequency factor at 283 degree Celsius and energy of activation in calories. Read this problem carefully. Velocity constant for decomposition of HI at 283 degree Celsius and 508 degree Celsius are 3.517 into 10 raised to minus 7 and 3.954 into 10 raised to minus 2 respectively. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, velocity constant means rate constant दिलेले आहेत, टेम्परेचर T1 आणि T2 बरोबर. बघा गिवन काय असेल, T1 असणार आहे आपलं 283 डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विनमध्ये व्हॅल्यू येईल आपली 556 केल्विन. T2 508 डिग्री सेल्सिअस प्लस 273 व्हॅल्यू येईल तुमची 781 केल्विन. T1 साठी रेट कॉन्स्टंट असणार आहे तुमचा K1 किती आहे, व्हॉट इज गिवन, 3.517 इंटू 10 रेस टू मायनस 7 लीटर पर मोल पर सेकेंड. देन K2 इज 3.954 इंटू 10 रेस टू मायनस 2 लीटर पर मोल पर सेकेंड. डिकम्पोजिशन ऑफ HI इज सेकंड ऑर्डर रिएक्शन, देअरफॉर युनिट इज लीटर पर मोल पर सेकेंड. एंड आर इन कैलरी 1.987 कैलरी पर मोल पर केल्विन पर मोल. ओके, सो वी हैव फॉर्मूला लॉग ऑफ K2 अपॉन K1 इज इक्वल टू EA अपॉन 2.303 R T2 माइनस T1 इंटू T2. ओके, सो फर्स्ट वी विल कैलकुलेट एक्टिवेशन एनर्जी. सो EA इज इक्वल टू 2.303 R T2 माइनस T1 इंटू T2. सो लॉग ऑफ K2 अपॉन K1. सो सब्स्टिट्यूट वैल्यू ऑफ R T2 T1 के K2 K1 यू विल गेट वैल्यू ऑफ एक्टिवेशन एनर्जी 44600.86 कैलरी मीन्स 44.6 किलो कैलरी. नाउ वी हैव टू कैलकुलेट फ्रीक्वेंसी फैक्टर ए
frequency factor A. So we have equation K is equal to A e raised to minus Ea upon RT. Okay. Now we have to calculate frequency factor at 283 degree Celsius. So T is equal to what? 283 degree Celsius plus 273 means it is equal to 556 Kelvin. So we will calculate this A by using formula log of K is equal to log of A minus Ea upon 2.303 RT. Okay. So we have R, this is R. We have T for this case, 556 Kelvin. We have Ea, activation energy in calorie. Okay. Now we have K, K for temperature 283, that is this one. So substitute, first of all rearrange the equation for log of A. So log of A is equal to log of K plus Ea upon 2.303 RT. Okay. So log of K, K is 3.517 into 10 raised to minus 7 plus A is 44600 upon 2.303 RT. R is 1.987 into T is 556. So log of A, if you calculate all these terms, then you will get log of K will be minus 6.4538 plus this whole term will be 17.53. So this will be equal to log of A will be equal to 11.07. So A is equal to antilog of 11.07. So antilog of 11.07 is 11.74 into 10 raised to 10 unit is liter per mole per se. So first of all we will calculate activation energy, then remember this formula. From this formula we have calculate log of A, and to calculate A we have to take antilog of this value, antilog of 11.07, and antilog of 11.07 is 11.74 into 10 raised to 10. Okay, so this is so simple problem. So this is all about the numericals, and we have completed chapter chemical kinetics. Thank you.